यूरोविजन किडनी सुपर स्पेशलिटी एंड आई केयर क्लिनिक डॉक्टर सुप्रिया योगेश तोरगड़ी नेत्र आणि रेटिना तज्ञ कंप्यूटर द्वारे नेत्र तपासणी बिन टाक्याची बिन भुलेची मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्याच्या मागील पडद्याची तपासणी लासूर उपचार आणि शस्त्रक्रिया ऑप्टिशियन पॅथॉलॉजी लॅब आणि मेडिकल सुविधा तसेच सर्व अत्याधुनिक मशीनरी उपलब्ध संपर्क पहिला मजला मौनी कॉम्प्लेक्स डॉक्टर सचदेव सोनोग्राफी जवळ जानता राजा मार्ग संगमनेर 86 691 77 494 भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। देशाच्या प्रत्येक भागातील संस्कृती वेगळी आहे। ती जाणून घेण्यासाठी नाशिक येथील छायाचित्रकार ओंकार करपे यांनी लडाख ते कन्याकुमारी असा 4,500 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू करून या माध्यमातून प्रत्येक भागातील संस्कृती समजावून घेण्याचा ते प्रयत्न करतात। रविवारी सकाळी राहुरी कारखाना या ठिकाणी करपे यांचं आगमन झालं असता त्यांचा माऊली प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला। नाशिक येथील ओंकार करपे हे व्यवसायाने छायाचित्रकार असून छायाचित्रण करताना वेगवेगळ्या ठिकाणचा अनुभव लक्षात घेऊन करपे यांनी लडाख ते कन्याकुमारी हा पायी प्रवास करण्याचा संकल्प केला। त्यानुसार करपे यांनी नाशिक येथून लडाख गाठलं। तेथून लेह या ठिकाणावरून 30 ऑगस्ट 2021 रोजी त्यांनी पायी प्रवास सुरू केला। गेली 130 दिवसांपासून लडाख येथील लेह येथून पायी प्रवास सुरू केला। आजपर्यंत 2800 किलोमीटर प्रवास त्यांनी केला तर कन्याकुमारीपर्यंत पोहोचण्यासाठी 4,500 किलोमीटर पायी प्रवास करायचा आहे। कन्याकुमारीपर्यंत पोहोचण्यासाठी एप्रिल महिना उजेडणार आहे। दररोज 25 ते 35 किलोमीटर पायी प्रवास करूनही माणुसकीच्या आपुलकीपणामुळे पायाच्या वेदना कधीही जाणवल्या नाहीत। प्रत्येक गावात स्वागत केल्यावर आपुलकीनं चहापाणी जेवणाची आणि निवासाची व्यवस्था केली जाते असं करपे यांनी सांगितलंय। नमस्कार, माझं नाव ओंकार करपे, मी नाशिकचा राहणारा आहे। तसं मी फोटोग्राफर आहे। मी लडाख ते कन्याकुमारी पदयात्रा करतोय आणि आज मला 133 दिवस झाले मी राहुरीजवळ पोचलोय आणि प्रति दिवस मी 25 ते 35 किलोमीटर प्रवास करतो पायी पायी आणि ज्या गावात पोचेल तिथे मुक्काम करतो की मला गावकऱ्यांसोबत राहायला मिळतं तर त्यांची सभ्यता संस्कृती जाणून घेण्यासाठी मदत होते आणि जाताना पण रस्त्यात बरेच गावकरी भेटतात, त्यांच्याशी बोलणं होतं, खूप लोक आपलं म्हणून स्वागत करतात आणि खूप चांगलं वाटतं की सगळीकडे लोकांचा सहयोग मिळतो मला। आणि माझा मूळ उद्देश हाच होता की जे आपल्या भारतात वेगळ्यावेगळ्या सभ्यता आहे, वेगळ्यावेगळ्या संस्कृती, त्या जाणून घ्यायच्या। वेगळ्यावेगळ्या भागात लोक कसे राहतात, काय खातात, कोणती भाषा बोलतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी मी हा प्रवास चालू केला आहे। आणि आता अनुमान आहे की अजून जवळपास 3 महिन्यात मी कन्याकुमारीला पोहोचेन आणि बघूयात पुढची जर्नी पण अशीच एक्साइटिंग राहील अशी अपेक्षा करतो आणि खूप चांगलं वाटतं की प्रत्येक गावात लोक पॉझिटिव्हली एक प्रतिसाद देतात आणि सहकार्य करतात। करपे यांचं राहुरी कारखाना येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करताना किशोर कोबर्णे, सचिन म्हसे, ओंकार कोबर्णे, पत्रकार श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, गणेश डावखर यांची उपस्थिती होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।